पालघरचे निकाल समोर आले आहेत, शिवसेनेचा पराभव झाला आहे. माझ्यासोबत एकनाथ शिंदे साहेब आहेत. सर, आज निकाल जाहीर झाले, शिवसेनेचा पराभव झाला आहे, भाजपचा उमेदवार निवडून आला आहे, पहिली प्रतिक्रिया. ही निवडणूक बेकायदेशीरपणे हाताळलेली आहे. हा विजय जो आहे खोटा आणि फसवा आहे. या निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केलेला आहे. ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार, ज्या ठिकाणी शिवसेनेला मतदान झालं असतं तिकडे 100-150 मतदान यंत्र बंद पडली. त्याचबरोबर 46% मतदान झालं हे घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 53% मतदान झालं अशा प्रकारची घोषणा करणं आजपर्यंतच्या निवडणूक इतिहासामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळालं. ही 80-90 हजार मतं आली कुठून, कुणाला मिळाली, हा देखील एक संशयाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर आज मतदान मोजणी होती, त्या मतमोजणीमध्ये देखील ज्या फेऱ्या झाल्या त्या 20 नंबर 21 22 23 24 या फेऱ्यांमध्ये देखील गावित आणि वनगा यांना मिळालेल्या मतांमध्ये मोठा फरक आहे, तफावत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आकड्यांचा खेळ करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न झालेला आहे. 8,87,000 मतदारांपैकी केवळ 2,59,000 मतच फक्त भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाला जनतेने झटकार दिला आहे. सर तुम्ही आणि म्हणून ही मतमोजणी शिवसेनेला अमान्य आहे. पुन्हा मतमोजणी व्हावी त्या तोपर्यंत निकाल घोषित करू नये. आणि त्याचबरोबर फेर मतदान घ्यावं बॅलेटच्या माध्यमातून. आणि दूध का दूध पाणी का पाणी असं झालं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग निर्णय अधिकारी यांनी देखील बायसपणे काम केलेलं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला फेवरचं काम केलं आहे. आणि म्हणून मुख्य निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने मागणी केली आहे की या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. सर, सरकार कुठेतरी सत्तेचा वापर करून ह्या सगळ्या निवडणुका लढत आहे का असं आपल्याला वाटतंय? साम दाम दंडभेद याचा वापर या निवडणुकीमध्ये केलाय. पालघरची पोट निवडणूक काय, आकाश पाताळ एक करण्याचं काम काय, या निवडणुकीवर पैशाचा अमाप वापर, या ठिकाणी आमिष दाखवून लोकांची मतं मागण्याचा प्रकार, हे सगळे प्रकार केलेत. सरकारी यंत्रणेचा पुरेपूर दुरुपयोग या ठिकाणी केलेला आहे. आणि हा लोकशाहीचा खून आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलेलं आहे. ही युती टिकेल असं वाटतंय? त्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. युती टिकेल की नाही या बाबतीत उद्धव साहेब निर्णय घेतील. मात्र सरकारने जे आहे ते साम दाम दंडभेदचा वापर करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप जो आहे तो एकनाथ शिंदेने केला आहे. सुशांत सावंत, ETV भारत, पालघर.